मनीषा मैडम ने मगाशी बोलताना सांगितलं की आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांकडे आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्या हातामध्येच नुसती कला नसते तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्येच कला मुरलेली असते. आणि असाच आमचा डहाणूचा एक विद्यार्थी मुकेश धानक यांनी आपल्या स्वतःच्या हाताने अतिशय सुरेख असे वारली पेंटिंग्स बनवलेली आहेत. ती वारली पेंटिंग आम्ही फोटो फ्रेममध्ये कटिबद्ध केलेली आहेत आणि तीच आज आम्ही मानचिन्हाच्या प्रातिनिधिक रूपात आपल्या मंचावरील मान्यवरांना देणार आहोत. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांना आपण प्रदान करतोय. मनीषा मॅडमना मी विनंती करते की आपण पुढे येऊन तिलापी अतिशय उत्कृष्ट मनीषा मॅडम आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा ती दाखवा आणि मग आपण ती प्रदान करूया. मुकेश धानक डहाणूचा विद्यार्थी आहे, त्यांनीही स्वतः वारली पेंटिंग तयार केलेली आहे. त्यानंतर आपले मंत्री महोदय आदिवासी विकास विभाग श्री विष्णू सवरा यांना मी विनंती करते. मनीषा मॅडम हे वारली पेंटिंग, सगळी वारली पेंटिंग ह्या मुकेश धानक या विद्यार्थ्याने केलेल्या आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांना आपण ही फोटो फ्रेम देतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर गायकर यांना आपण हे प्रदान करतोय. प्रत्येक फोटो फ्रेम ही वेगळी वेगळी आहे आणि अथक परिश्रमाने मुकेश धानक या विद्यार्थ्याने हे फोटो फ्रेम तयार केलेली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे संचालक परशुरामन यांनाही आपण ही भेट देतोय. राजमाता जिजाऊ मदर अँड चाइल्ड हेल्थ अँड न्यूट्रिशन मिशनच्या महासंचालिका वंदना कृष्णा यांना आपण ही भेट देतोय. आणि सामाजिक न्यायचे सेक्रेटरी दिनेश वाघमारे साहेब यांनाही आपण फोटो फ्रेम बहाल करतोय. आमचे सचिव मनीषा वर्मा यांना मी विनंती करते. स्वतःचा उत्तम अभ्यास सांभाळून मुकेश धानक या महिन्याच्या विद्यार्थ्यांनी या फोटो फ्रेम तयार केलेल्या आहेत.